आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। अकोलकोर तालुक्यातील गौडगाव येथील नवसाला पावणारा हाकेला धावणारा अशी ख्याती असणाऱ्या समर्थ रामदास स्वामी स्थापित दक्षिणमुखी मारुती मंदिरात शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। दरम्यान हनुमान जयंतीनिमित्त श्रींच्या पहाटे महाभिषेक, महारुद्राभिषेक, होम हवन, नवग्रह पूजा, गजलक्ष्मी पूजा, महाआरती मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात संपन्न झालं। यावेळी मंदिर समितीचे श्रीकांत खानापुरे, शिद्राम वाघमोडे यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी शिद्राम वाघमोडे, उपाध्यक्ष जागृत मारुती देवस्थान गौडगाव बुद्रुक। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षापासून मंदिर वगैरे उघडण्यास निर्बंध घातल्यामुळे ही बऱ्याच ठिकाणच्या यात्रा, जत्रा, महोत्सव हे झालेले नाही। आता सरकारमार्फत निर्बंध उठवल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ही अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रम हे होत आहेत। आज जागृत मारुती देवस्थान या ठिकाणी हनुमान जयंतीच्या निमित्तानं आणि पौर्णिमा शनिवार हा एक दुग्ध शर्करा योग या ठिकाणी साधून आलेला आहे। अशा या योगावर या ठिकाणी अतिशय भव्य प्रमाणामध्ये काल आणि आज 2 दिवसापासून महोत्सव, यात्रा महोत्सव सुरू आहे। दिनांक 15 तारखेला की भऱ्या पाटीपासून होम हवन, यज्ञपूजा, गजलक्ष्मी पूजा, नवग्रह पूजा इत्यादी पूजेच्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते। आज प्रत्यक्ष हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाचं जन्मोत्सव, रात्रभर भजन अशा पद्धतीचा कार्यक्रम घेतला आणि सकाळच्या वेळात पाळणा कार्यक्रम, हनुमानाचा पाळणा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। गावातून भव्य अशा पद्धतीची पालखीची मिरवणूक यावेळी करण्यात आलेली आहे। आमचा अंदाज आहे आज जवळजवळ 20,000 पर्यंत भाविक दर्शन घेतील आणि या सर्व दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी या ठिकाणी मोफत हनुमान चालीसा, हनुमानाचे स्टिकर्स आणि प्रसादपुडी, अभिषेक करणाऱ्यांचे नारळ वगैरे या ठिकाणी मोफतपणे या भक्तांना आज देण्यात येत आहेत। आणि या कमिटीच्या वतीने आणि भक्तांच्या वतीने दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे असं पंच कमिटीच्या वतीने आम्ही कळवतो। धन्यवाद। आज दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी हनुमान जयंती निमित्त श्री क्षेत्र गौडगाव बुद्रुक येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन केलेले आहे। 15 तारखेला जागरण होतं, भजन, कीर्तन व 16 तारखेला पहाटे 4 वाजता श्री महारुद्राभिषेक, होम हवन, नवग्रह, गजलक्ष्मी पूजा आणि 6:30 वाजता पाळणा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला होता व पालखीचे मिरवणूकसुद्धा मंदिराभोवती काढण्यात आलेले आहे व येणाऱ्या भक्तांना महाप्रसादाची सुशिद्धा करण्यात आलेली आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।